तुझं नाव काय आहे माझं नाव पारमी आहे तू कोणत्या वर्गात शिकते मी सहाव्या वर्गात शिकते तुझ्या आई वडिलांचे नाव काय आहे माझ्या आईचं नाव मेघा आणि वडिलांचे नाव पंकज आहे तू तु कुठे राहते मी नागपूरमध्ये राहते तुझ्या शाळेचं नाव काय आहे माझ्या शाळेचं नाव राजकीय बाल विद्यालय आहे तुझे वर्ग शिक्षक कोणत्या विषय शिकवतात माझे वर्ग शिक्षक मराठी भाषा शिकवितात तुला कोणता विषय जास्त आवडतो मला भाषा हा विषय आवडतो तुला भाषा विषय का आवडतो कारण ह्यात कविता कथा आणि नाटके असतात हो हो नाटक तर आपण पण करू शकतो तू कोण कौन कोणती भाषा बोलू शकतो मी इंग्रजी मराठी हिंदी आणि कोकणी बोलू शकतो तुझ्या घरी जेवण कोण बनवतो माझ्या घरी आई तर कधी बाबा जेवण बनवतात तुला शाळेत कोण पावसान देतो मला शाळेत सोडायला कधी आई तर कधी बाबा येतात पालक सभेसाठी कोण पालक सभेसाठी कधी कधी आई तर कदी बाबा येतात तुला जेवणात काय आवडते मला खायला खिचडी आवडते तुमच्याकडे कोणता फळ जास्त मिळते आमच्या इथे पेरू पपई जास्त मिळतं पण मला के तू सकाळी किती वाजता उठते मी सकाळी सहा वाजता उठते हो मी योग करते तुझ्या शाळेत शाळेत योग शिक्षिका आहेत आम्हाला योग आणि इतर व्यायाम शिकवतात तुला खेळायला आवडतं का हो, योग का ते योग इतर व्याम हो मला फुटबॉल खेळायला आवडतं मला इनडोर गेम आवडतात आणि तुला हो मला सुद्धा मी टेबल टेनिस खेळतो तू व्हिडिओ गेम खेळतोस का नाही मला व्हिडिओ गेम आवडत नाही मला तर मैदानी खेळ आवडतात जसं की कबड्डी तुमच्या भागात कोणती नदी वाहते आमच्या भागातून नाग नदी वाहते तिच्याकिनारे खूप बागा आहेत आम्ही सगळे तिथे फिरायला जातो तुम्ही फिरायला कुठे जाता आम्ही बागेत फिरायला जातो आमच्या शहराबाहेर एक डोंगर आहे ही फिरण्यासाठी छान जागा आहे तुमच्या भागात शेत आहे का हो आमच्या भागात भरपूर शेत आहेत तिथे जंगल सुद्धा आहे त्या जंगलात एक झरा आहे तू झरा बघितला आहे का नाही मला बघायचं आहे आमच्या गावी ये मी तुला झरा दाखवेन आज खूप गरम होत आहे आता पाऊस यायला हवा तुमच्या भागात हवामान कसे आहे इथे हवामान बहुतांश सामान्य किंवा गरम असते तू वाळवंट बघितले आहे का नाही मी वाळवंट बघितलं नाही पण तिथे खूप गरमी असते हो पण रात्री वाळू थंड होते मला पण वाळवंट बघायचं आहे मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या कुटुंबासोबत पर्वतावर फिरायला गेलो होतो तिथे हिवाळ्यात खूप बर्फ पडतो तुझा आवडता सण कोणताय माझा आवडता सण दिवाळी आहे दिवाळी मला सुद्धा फार आवडते पण मला होळी जास्त आवडते होळीमध्ये आम्ही खूप रंग खेळतो सणामध्ये आम्ही खूप गोडधोड खातो जसं शेवया हे ईदचं खास पकवान आहे सणाच्या दिवसामध्ये जत्रेत फिरायलाही खूप आवडतं हो मला सुद्धा फिरायला आवडतं तुझ्या शाळेत स्वातंत्र्य दिवस कसं साजरा करतात आम्ही झेंडा फडकावतो राष्ट्रगीत म्हणतो आणि लाडू ही खातो अशाच प्रकारे दिवस सुद्धा साजरा करतो दोन ऑक्टोबर गांधी जयंतीला आम्ही स्वच्छता दिवस साजरा करतो आमच्या शाळेत मातृभाषा दिवस सुद्धा साजरा करतात जो दरवर्षी एकवीस फेब्रुवारीला असतो तुझ्या घरी कोण कोण राहते माझ्या घरी आई वडील आजी आजोबा काका काकू आणि माझी बहीण आहे अच्छा मग तू कधी आपल्या मामाकडे जातोस का हो सुट्टीत मी मामाकडे जातो तिथे खूप छान वाटतं तिथे माझे मामा मामी मावशी आणि आजी आजोबा असतात आमची आजी आम्हाला खूप गोष्टी सांगते तू सुद्धा आपल्या मामाकडे जाते का हो मी आपल्या मामा आणि आत्या दोघांच्याही घरी जाते माझ्या आत्याकडे एक कुत्रा आणि एक मांजरसुद्धा आहे माझ्या घरी तर गाय आणि वासरू आहे माझ्या गावात म्हशी आणि बकऱ्या पण आहेत माझ्या घरी एक पोपट होता एक दिवस तो ओढून गेला मला खूप गंमत वाटली तुम्हाला सुट्टीच्या दिवसामध्ये कुठे फिरायला आवडतं मला उन्हाळ्याच्या सुट्टी सुट्टीत पर्वतीय भागात फिरायला आवडतं मग या सुट्टीत कुठे जाणार आहे मी तर या सुट्टीत सिक्कीम किंवा काश्मीरला जाणार आहे माझी हिवाळ्याच्या सुट्टीत गोवा किंवा अंदमानला जाण्याची इच्छा आहे अरे अंदमान तर समुद्रात आहे तिथे कसे जातात तिथे विमानाने किंवा जहाजाने जाता येत तुला शिकून काय बनायचं आहे मला तर लेखक बनायची इच्छा आहे मी आपले घरगुती व्यवसायात मदत करेन असं कोणत्या प्रकारचं व्यवसाय शेतीवाडी व्यवसाय मला राजकारणात जायचं आहे माझं स्वप्न एव्हरेस्ट वर आहे मला तर सैनिक होण्याची इच्छा आहे